नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। मित्रांनो, आपण पाहूया, आज आपण जर पाहिलं असेल मागच्या 2-3 दिवसापासून किंवा अगदी 5-6 दिवसापासून आम्ही तुम्हाला पूर्णपणे इथे जागा करत होतो की आता आपण डाऊनसाईडचा थोडा विचार करा मार्केट करेक्शनच्या प्रेशरमध्ये। आणि आज तुम्ही पाहिलं असेल की मार्केटने ती कंडिशन दाखवून दिली। पाहूया मार्केट एक्सपायरला धुमधडाका करतंय का पुन्हा आजच्या एवढी किंवा आजच्यापेक्षा जास्त रॅली मार्केट देईल, आणि दिली तर आपण कुठे कॅच करायची या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊया। तत्पूर्वी तुम्हाला मार्केट अपडेट यूट्यूब प्रमाणेच इन डिटेलमध्ये हवे असतील आणि रोजचा एक स्पेशल ट्रेड पाहिजे असेल की जसं तुम्ही आजचा ट्रेड पाहिला असेल की भन्नाट रॅली दिली त्याने, जो टेलिग्रामला आम्ही तुम्हाला सजेस्ट केला होता, त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, क्विकमध्ये जाऊन त्याला जॉईन करून घ्या। निफ्टीकडे येतोय मी। निफ्टीची कंडिशन बघायला गेलं तर तुम्हाला मी ते एंट्री पॉईंट सांगतो की कुठे अपसाईडचा विचार करायचा आहे। 19,580 हा तुमच्यासाठी एक क्विक रेजिस्टन्स आहे, याच्या वरती गेल्याशिवाय तुम्ही अपसाईडचा विचार करू नका। आणि जर निफ्टी उद्या 19,580 ब्रेक करतोय तर तो त्याच्यावरती 19,670 आणि त्याच्यावरती जवळपास 19,760 हे टप्प्याटप्प्याने मोठे पॉईंट आहेत, एकदम काय मोठी रॅली देणार नाहीये, लक्षात ठेवा। 19,670 हे एक स्ट्रॉंग आणि क्विक रेजिस्टन्स आपल्याला तिथे असणार आहे जेव्हा तो 19,570-80 वरती जाईल, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट याच्यामध्ये डाऊनसाईडचा विचार कुठे करायचा आहे, पुटवाल्यांसाठी कुठे चांगली एंट्री बनेल, कुठे त्यांच्या पुटमध्ये रॅली मिळेल, तर 19,420 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, याच्या खाली जोरदार सेलर्स पुन्हा ऍक्टिव्ह होतील आणि ते जवळपास 19,300 पर्यंत तुम्हाला कमीत कमी खालच्या दिशेने घेऊन जातील। आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आज एका छान ट्रेंड लाईनचा सपोर्ट पण घेतलेला आहे की जी मी याच्या आधी ड्रॉ केली होती, मी उद्या तुम्हाला पुन्हा टेलिग्रामवर दुपारी काढून दाखवणार आहे, काळजी करू नका, त्यामुळे तिकडे जाऊन थांबा। ओके, आता याच्यानंतर जाऊया आपण बँक निफ्टीकडे। बँक निफ्टीची जर कंडिशन पाहायला गेलो तर थोडा ब्रॉड वे आजचा, परंतु एंट्री कुठे करायची आहे, पहिली एंट्री बनेल डाऊन साईडची 44,740 खाली गेला तरच ओके, कारण याच्या खालीच त्याच्यामध्ये सेलिंग प्रेशर येईल, सगळ्यात आधी तो 44,370 कडे जाण्याचा प्रयत्न करेल आणि 44,160 तर ह्या इम्पॉर्टंट लेवल्स तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायच्यात। महत्वाच्या गोष्टी काय असतील तर अपसाईडचा विचार कुठे करायचा आहे, महत्वाची गोष्ट असेल 45,020 वरतीच तुम्ही नॉर्मली अपसाईडचा विचार करा, त्याच्यामध्ये तुम्हाला 45,020 45,200 क्विक रेजिस्टन्स आणि 45,340 स्ट्रॉंग रेजिस्टन्स असेल। आणि इनकेस चुकून म्हणतोय मी, जर याच्यावरती ब्रेक केला तरच तो 45,780 वर जाईल, परंतु सध्या तरी इम्पॉसिबल वाटते, परंतु आपण रेडी पाहिजे, कुठल्याही दिशेने तो जाऊ द्या, तिकडे आपण एंट्री मारू शकतो। ज्या पद्धतीने आज तुम्ही छान प्रकारे प्रॉफिट घेतलेत, खूप साऱ्या जणांनी आज चांगले स्क्रीनशॉट्स पाठवले, त्या कारण ह्याचं रिझन आहे हे प्रॉपर अनालिसिस जे तुम्ही शिकताय। आता याच्यानंतर आपण जाऊया पुन्हा एकदा फिन निफ्टीकडे। फिन निफ्टीची कंडिशन जर पाहायला गेलो आपण 19,950 तुमच्यासाठी क्विक सपोर्ट असेल, याच्या खाली तुम्हाला पुट साईडचा विचार करायचा आहे, इथे तुमच्या पुटच्या पोझिशन ऍक्टिव्ह होतील, इथे तुम्ही विचार करा, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर तुम्हाला तो 19,800 पर्यंत डाऊन साईडला घेऊन येऊ शकतो आणि त्याच्या खाली पण स्टेप बाय स्टेप, म्हणजे निफ्टी आणि बँक निफ्टीचं सेलिंग प्रेशर जेवढं जोरदार तेवढी इकडे पण डाऊनफॉल मिळेल, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट फिन निफ्टीची अशी असेल अपसाईडची 20,130 जोपर्यंत क्रॉस करत नाही तोपर्यंत फिन निफ्टीच्या अपसाईडचा विचार करू नका, असं मला याच्यामध्ये वाटतं की तुम्हाला मोस्टली फोकस करावा लागेल 20,130 वरती 20,200 आणि 20,270 ह्या स्टेप बाय स्टेप लेवल्स तुम्हाला याच्यामध्ये राहतील आणि मॅक्स टू मॅक्स 20,383 म्हणजे चुकून कधी कधी बाउन्स बॅक येतो मोठा त्या लेवलला, परंतु ते एक्स्ट्रीम लेवल असते ओके। सध्या तरी आम्हाला वाटते की जास्ती जर अगदी वर गेलास तर 20,270 त्याच्यासाठी सध्या तरी पुरेसा आहे, त्याच्यावर तो टिकणार नाही, सध्या थोडा डाऊनचा विचार करावा ओके, योग्य पद्धतीने स्टॉप लॉस आणि टार्गेट ठेवून। आणि हे जर तुम्हाला व्यवस्थित शिकायचं असेल तर मित्रांनो आम्ही येतोय कोल्हापूरला जवळपास 12 ऑगस्टमध्ये सायंकाळी आमचा तिथे मनी ब्लूप्रिंट ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टरसाठी आम्ही जो प्रोग्राम आहे तो तिथे घेऊन येतोय आणि त्याच्यानंतर 13 ऑगस्टला क्विक असेल दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये सायंकाळी 5 वाजता स्वारगेट येते मनी ब्लूप्रिंट, लक्षात ठेवा अवश्य जॉईन करा। 1001% आत्ताची जी तुमची काय टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस जाणवतील, एवढा माझं त्याच्यामध्ये तुम्हाला ओपन चॅलेंज आहे। आता आपण काय 4 स्टॉकचं अनालिसिस करूया जे तुम्हाला आम्ही स्टडी पर्पजने देतोय। यामधलं पहिलं असेल अजमेरा रियालिटी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड। अजमेरामध्ये आम्हाला 401 क्लोज दिसतोय, आज 404 वरती अजमेरावर तुम्हाला फोकस करायचा आहे।
दोन नंबरचा असेल उद्याच्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये मोलटेक टेक्नॉलॉजीज लिमिटेड. मोलटेक टेक्नॉलॉजी मध्ये 289 रुपयांचा आजचं क्लोजिंग आहे. 290 वरती मोलटेक वर लक्ष ठेवा, याच्यामध्ये बुल्स ऍक्टिव्ह होऊ शकतात. तीन नंबरचा स्टॉक उद्याच्या अनालिसिससाठी आहे बजाज फिनसर्व लिमिटेड. बजाज फिनसर्व मध्ये 1525 आजचं क्लोजिंग आहे आणि जोरदार सेलिंग याच्यामध्ये दिसतोय. 1523 खाली पुन्हा एकदा जोरदार सेलर्स ऍक्टिव्ह होतील लक्षात ठेवा. एवढी रॅली नाही परंतु ऍटलिस्ट 2-5% तुम्हाला तो रॅली देईल. प्रॉपर अनालिसिस करून तिथे तुम्ही एंट्री मारून प्रॉफिट घेऊ शकता. चार नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये सेंचुरी टेक्सटाईल्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड. मित्रांनो 1026 रुपयांचा बंद भाव आहे त्याचा आज. 1024 खाली तुम्हाला याच्यावर एक लक्ष ठेवायचे, जोरदार सेलिंग प्रेशर तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर मित्रांनो अशा प्रकारे होते चार स्टॉक्स. तुम्हालाही असे स्टॉक्स विथ प्रॉपर स्टडी प्रॉपर चार्ट प्रॉपर लेवल्स पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्हीही आजच आमच्या अंडर डिमॅट ओपन करून ही फ्री सर्व्हिस घेऊ शकता. या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि लक्षात ठेवा उद्या सकाळी 9:15 लाईव्ह ट्रेडिंग सेशन घेतोय आम्ही यूट्यूबवर लाईव्ह ट्रेड करण्यासाठी, तर अवश्य जॉईन करा आणि एन्जॉय करा आमचा लाईव्ह वेबिनार. थँक्यू.